जळगाव शहरात बुद्ध जयंती उत्साहात साजरी. जळगाव शहरातील उपासक उपासिका यांनी भंते सुगतवंश महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जळगाव शहरात प्रमुख रस्त्यावरून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बुद्धमूर्ती असलेला रथ सहभागी करण्यात आला होता. जळगाव रेल्वे स्टेशन बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वंदना घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा संत चोखामेळा वसतिगृह या ठिकाणी भव्य अशा बुद्ध विहारामध्ये धूप दीप पूजा करून त्रिशरण पंचशील उच्चाराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये मुंबई तसेच परदेशातील भंतेगण देखील उपस्थित होते. सर्व उपासक उपासिका शुभ्र वस्त्रांमध्ये सहभागी झाल्या होत्या. भंते सुगतवंश महाथेरो यांनी आपल्या मंगलवाणीतून सर्वांना बुद्ध प्रवचन सांगितले. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल तसेच अनेक सामाजिक क्षेत्रातील काम करणारी मंडळी उपस्थित होती. यावेळी MIDC पोलीस स्टेशन निरीक्षक रणजित शिरसाट यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह कार्यक्रमास उपस्थिती दिली. महावाईसाठी संतोष ठिवरे, जळगाव. खरं भगवान बुद्धांनी एक वेळेला एक व्यक्ती त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी विचारलं की बाबा मी दुःखी आहे. त्यावेळेला भगवान बुद्ध म्हणाले की जर दुःखी व्यक्त करा तर दुःखी राहा, ठीक आहे, आनंदाने जगा, आनंदाने लोकांमध्ये सहवास करा, मला वाटतं तुम्ही आनंदी राहा. या पद्धतीने आपण जगण्याचा प्रयत्न करा. भगवान बुद्धांचे 5 तत्वप्रकारे आपण जगण्याचा प्रयत्न करूया. या निमित्ताने जळगाव शहराचा विकास बुद्धविहार असतील, बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असेल किंवा माता रमाईचा पुतळा असेल, हे करण्याचा आम्ही सर्व बुद्धवासी केली मंगल भावना के साथ अपना जीवन गुजारने के लिए मार्गदर्शन किया है. हमारा भी मंगल कामना यही है कि सारे विश्व में भगवान बुद्ध के धम्म फैले और सारे विश्व में भाईचारा निर्माण हो जाए. बौद्ध लोग, अबौद्ध लोग, सभी समाज के लोग एकजुट होकर अपना जीवन बिताए, ये बुद्ध संदेश है. ये बुद्ध संदेश के साथ सबको मंगल कामना करता हूँ.